तुम्हाला तुम्हाला आता हे शासनानं 75 वर्षाच्या पुढे मोफत सुविधा दिलेली आहे. तर आज तुम्ही कुठून बसला आहात आणि कुठे चालला आहात? तुम्हाला तिकीट लागलंय का? मालगाव. बर, मग काय म्हणायचं तुम्हाला? तिकीट दाखवा, तुमचं किती आलंय? यांना 0 तिकीट आलंय. बरोबर, काय काय वाटतंय तुम्हाला हे मोफत सुविधा शासनाने चांगलं फिरायला? आम्हाला देशभर पुऱ्या प्रांतामध्ये फिरू शकतो. कुठं कुठं फिरणार आहात? कुठे? पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, कोठेबी, ज्योतिर्लिंग बारा. हो, योजना चांगली आहे का शासनाची? चांगली आहे. कोण आहे तुमच्या सोबत? मंडळी आपली. दोघाला तिकीट लागलं? दोघाला लागलं की नाही लागलं? नाही लागलं. नाही लागलं. मग आता काय इरादा आहे तुमचा? फिरणार आता. बर, कुठे आमच्या कोणत्या धामाला जायचं? जाऊ शकतो. बरोबर, घरी आम्हाला काय पाहायची गरज नाही. गरज नाही. काय म्हणायचंय तुम्हाला? 0 तिकीट आलंय तुम्हाला. कुठे आम्ही फिरणार देवाला कुठे? बरोबर. मला वाटतं शासनाची ही पहिल्यांदाच योजना आहे की 75 वर्षाच्या पुढे सगळ्यांनाच मोफत बस. चालेल. नाव काय तुमचं? जगन्नाथ भागाजी कसबे. हो, कुठून? लोणी बुद्रुक. बर, तालुका वैजापूर. हा, जिल्हा औरंगाबाद, संभाजीनगर का. मुख्यमंत्री कोण आहे? मुख्यमंत्री कोण आहे? शिंदे आहेत का? मग योजना कोणी काढली? शिंदे काढली. मग शिंदेचे काय आभार मानणार आहेत? मग आभार नाही मानतो आम्हाला काय. आम्ही पाचशे काँग्रेसचे असले तरी आभार मानला. आम्ही काँग्रेसचे पण आम्ही आभार मानला. हा, बरोबर. धन्यवाद.